गोदावरी नदीचं नाभिस्थान असलेल्या नांदेडमध्ये गोदा मैली झाली आहे. शहरातील नाल्यांचं घाण पाणी नदीपात्रात मिसळून संपूर्ण गदी गटारगंगा झाली आहे. विशेष म्हणजे पर्यावरण मंत्री रामदास कदम हे नांदेडचे पालकमंत्री आहेत. त्यांनी आदेश दिल्यानंतर महापालिका जागे झाली आहे. मराठवाड्यासाठी वरदान असलेल्या गोदावरी नदीचं नाभिस्थान म्हणजे नांदेड. पण नांदेड शहरात गोदावरीची गटारगंगा झाली आहे. शहरातून येणारे 17 नाले थेट नदीपात्रात मिसळत असल्यानं संपूर्ण गोदावरीचं पात्र घाणीच्या विळख्यात सापडलंय. त्यात आता सगळीकडे जलपर्णी निर्माण झाली आहे. ती जलपर्णी काढण्याचं काम जीवरक्षक दलाकडून सुरू आहे. नदी काठाहून पाणी वाहून नेणारी ड्रेनेज लाईन महापालिकेनं दुरुस्त केली आहे. तरीही नाल्यातून घाण पाणी थेट नदीपात्रात मिसळतंय. नाले चालू आहेत ना, वरी वरी नाले चालू आहे. इकडं खाली नागिना घाटला ते आपल्या ब्रिज आहे की नाही, जुनापूर मोंड्याचं ब्रिज, तिथं नाला चालू आहे. मग खिरेघाटला नाला चालू आहे. पुरे नाले चालू आहेत. हे त्याला नाला तर इतकं गदळ आहे, त्याची तर हद नाही. नुसतं खाली नावाला डेनिस बांधलेत. वाघाडा शहर महानगरपालिका तरफ कंद वनस्पती एक नाम का एक वनस्पती आयवली आहे, जो पाणी मे तेजी से बढती आहे. गोदावरी जीवरक्षक दल के हमारे 20 जीवरक्षक और हमारे 6 त्रापे लगाकर हम ये काम कर रहे हैं. मछलियों को भी डेंजरस है सर, और थोड़ा अपने को भी जाने को डेंजरस है. अंदर जा नहीं सकता, आदमी फंस सकता है. पर्यावरण मंत्री रामदास कदम हे नांदेडचे पालकमंत्री आहेत. नदीत मिसळणारं घाण पाणी रोखा, नाहीतर आयुक्त आणि महापौरांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा वर्षभरापूर्वी कदम यांनी दिला होता. त्यावर पालिकेनं आता कुठे हालचाली सुरू केल्यात. नदी काठाहून असलेली पाणी वाहून नेणारी ड्रेनेज लाईनची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली आहे. नदीपात्रात थेट पाणी मिसळू नये यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून 22 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. प्रधान घाटापासून जुन्या पुलापर्यंतच्या सगळे नाले आम्ही अडवलेले आहेत. ते सगळं पाणी आम्ही पाईपमध्ये कलेक्ट करतो आणि ते पाणी जुन्या पुलापाशी जे पंपिंग स्टेशन आहे तिथपर्यंत घेऊन जातो. नाले ओव्हरफ्लो नदीत जाणारच आहेत, त्यामुळे 22 कोटीचा प्रकल्प आम्ही राज्य शासनाकडे मंजुरीसाठी सादर केलेला आहे. आणि त्या जर प्रकल्पाला मंजुरी मिळाली तर कायमस्वरूपी गोदावरी पात्रात मिसळणारा घाण पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. ही आजची नाही तर 2005 सालापासून गोदावरी नदीची अवस्था आहे. पण त्याकडे नांदेड महापालिकेनं साफ दुर्लक्ष केलंय. शासनानं 22 कोटी रुपयांच्या कामास तात्काळ मंजुरी द्यावी आणि पालिकेनंही तत्परतेनं ते काम करून घ्यावं अशी अपेक्षा नांदेडकरांची आहे. सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.